नमस्ते बालक हो, लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। उपस्थित मान्यवरांना माझ्या मानाचा मुजरा। नमस्कार बालमित्रांनो, मी साहिर शेख, मी शरदचंद्र पवार प्रशाला या शाळेत शिकतो। मी आता 10वीत आहे। आज मी तुम्हाला साने गुरुजी यांच्या जीवनातील एक कथा सांगणार आहे। त्या कथेचे नाव आहे थोर अश्रू। श्यामने सुरुवात केली। संध्याकाळी मी खेळावयात जात असे। लंगडी, धावणे, लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू। खेळून घरी आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे। एके दिवशी नेहमीप्रमाणे मी खेळून घरी आलो। सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धुंडीवर जाऊन बसलो। आंघोळीची एक मोठी धुंडी होती। संध्याकाळची आंघोळ होती, तिला काही फारसे पाणी लागत नव्हते। आईने माझे अंग खसाखसा चोळले व उरलेले पाणी मी अंगावर घेतले। माझे पाणी संपले व मी आईला हाका मारू लागलो। आई, ए आई, अंग पूस माझे, पाणी सारे संपले, थंडी वाजते मला, लवकर अंग पूस। माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे असे काहीही नव्हते। वडील पुरुष मंडळी तर आपली धोतर पिळत व त्यालाच आपले अंग पुसत। संध्याकाळी आई आपल्या ओचारात माझे अंग पुसले। आईने माझे अंग पुसले व म्हणाली, श्याम जा देवाची फुले काढ। मी म्हणालो, आई माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल, तू माझे खालचे तळवे पूस। तळवे रे, ओले असले म्हणून काय झाले, कशाने पुसूते, आई म्हणाली। मी म्हणालो, तुझे ओचे धोंडीवर पसरव, मी त्यावर पाय ठेवीन व पाय पुसून घेईन। आई म्हणाली, हट्टी आयसो श्याम अगदी। आईने आपले ओचे धोंडीवर पसरवले, मी त्यावर माझे पाय ठेवले व पाय पुसून घेतले व आत जाऊन देवाची फुले काढू लागलो। तितक्यात आई तिथे आली व म्हणाली, श्याम जसे तळव्यांना घाण लागू नये म्हणून जपतोस ना, तसेच मनालाही घाण लागू नये म्हणून जप। हो, देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून। खरंच मित्रांनो, आपण कधी असा विचार केला आहे का, आपण आपले कपडे, आपले शरीर, आपले बूट स्वच्छ राहण्यासाठी किती प्रयत्न करतो, किती धडपडतो। आपले शरीर स्वच्छ राहण्यासाठी चंदनाचे साबण आहेत, आपले कपडे स्वच्छ राहण्यासाठी धोबे आहेत, आपले बूट स्वच्छ राहण्यासाठी बूटपुशी आहेत। पण आपण आपले मन स्वच्छ राहण्यासाठी कधी धडपडतो का, कधी असा विचार तरी करतो का? माझे मन निर्मळ नाही म्हणून रडणारे ते थोर अश्रू या जगात दिसतच नाही। साने गुरुजींनी संस्कारक्षम कथा श्यामच्या या पुस्तकातून सांगितले आहे। हे पुस्तक प्रत्येक मुलाने वाचावं। संस्कार काय करू शकतात हे श्यामच्या आईने दाखवून दिले। अगदी खरं सांगितलं आहे की माणसं मोठी होतात ती संस्कारामुळेच। आपलं भाग्य थोर की आपल्याला मातृहृदय साने गुरुजी लाभले। श्यामची आई या गुरुजींच्या अजरामर साहित्य कृतीने पिढ्यान पिढ्या मराठी मनावर संस्काराची मशागत केली आहे। सचोटी, साधेपणा, ममता, माणुसकीचे संस्कार हीच तुमची आणि आमची खरी श्रीमंती आहे आणि ही श्रीमंती आपण सदैव जपत राहू। शेवटी जाता जाता एवढे म्हणू इच्छितो, समाजाच्या भरकटलेल्या नावेला श्यामची आईच दिशा देईल। समाजाच्या भरकटलेल्या नावेला श्यामची आईच दिशा देईल। बेफिकीर बालकाऐवजी पुन्हा श्याम निर्माण होईल। बेफिकीर बालकाऐवजी पुन्हा श्याम निर्माण होईल। मम्मी बनलेल्या आईला कळेल खरे मातृत्व। मम्मी बनलेल्या आईला कळेल खरे मातृत्व। बिघडणाऱ्या मुलास मिळेल संस्काराचे सत्व। बिघडणाऱ्या मुलास मिळेल संस्काराचे सत्व। माय बहिणींना आहे आवाहन श्यामची आई मनी धरा। माय बहिणींना आहे आवाहन श्यामची आई मनी धरा। घराघरात जन्मतील साने गुरुजी, फक्त चांगले संस्कार करा, फक्त चांगले संस्कार करा। जतन होईल संस्कृती जगातील नाती गोती। जतन होईल संस्कृती जगातील नाती गोती। घराघरात वाचा था श्यामच्या आईची पोती, श्यामच्या आईची पोती। एवढे बोलून मी माझ्या वाणीस विराम देतो। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर।